कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आकाश काय? आकाश गुड. आओ, तुम्ही निघालात ना? हो. रेडी झालात? हो. मग केस का नाही पुसले? केसामध्ये पाणी राहिलं तर सर्दी होते. हो नाही एवढं. या इकडे, सर्दी होईल नाही तर या. बसा तुम्ही, बसा, मी केस पुसून देते. केस पुसायचे असतात. बाय द वे, तुम्ही काल काहीतरी सांगणार होतात ना, ते मुलं यायच्या आधी तुम्ही काहीतरी बोलत होतात, काय होत होते? ते मला बोलायचं होतं खरं. मग बोला ना, थोडा वेळ आहे माझ्याकडे. आपण बाहेर जाऊन बोलूयात ना जरा, एकांतात बोलायचंय मला, म्हणजे तुमच्याकडे वेळ असेल तर. नाही म्हणजे चालेल, अशी काही हरकत नाहीये, फक्त आता जरा माझी एका आर्किटेक्ट सोबत मीटिंग होती. अच्छा, ओके. ऍक्च्युली यू नो व्हॉट, मी मीटिंग पोस्टपोन करून टाकतो. कसं ना, आपण मस्त बाहेर कुठेतरी जाऊया आणि हवं तेवढं बोलूया. हा नाही नाही, असं नका करू, तुमचं काम पण महत्वाचं आहे. हो ते आहेच, पण काम तर रोजच असतं ना, आणि तुम्ही जेव्हापासून बाहेर जायचं नाव काढलंय ना, मला पण बाहेर जावं असं वाटायला लागलंय. ओके चालेल, चला डन. मग तुम्ही पटपट तयार व्हा, मी गाडी काढतो. आलेच. बाहेर जायचं ठरलंय तर खरं, पण एकदा आई बाबांशी बोलून घेऊ का, त्यांचा सल्ला घेते. काय हो, काय झालं? बरं वाटत नाहीये का? इथे येऊन का बसलात? झोप नाही का झाली नीट? तसं काही नाहीये ग सुशीला, मला ना वसूची खूपच काळजी वाटते ग. अहो, ती आपल्या सासरी सुखरूप आहे. शार्दूलनी काही म्हटलं ना तरी आकाशराव तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाहीत. सुशीला, आपण फक्त प्रार्थना करायची. हे बघ, 100 वर्ष आयुष्य वसूचाच फोन आहे. हॅलो बाबा, कामात आहात का? शेग, चहा पितोय आता आम्ही. आई पण तिथेच असेल ना? हो. बरं झालं, मला मला तुमच्या दोघांशी बोलायचं, जरा स्पीकर वर टाका ना फोन. हो हो. हा बोल वासू. परत काही त्रास वगैरे नाही ना? नाही नाही, त्रास कसला, एक सल्ला घ्यायचा होता म्हणून फोन केला. हा बोल ना. बाबा, मी आकाशरावांना सगळं खरं सांगायचं ठरवलंय शार्दूल बद्दल. का ग, म्हणजे असं अचानक गायनी का, काही काही झालंय का? आकाशरावांना काही संशय वगैरे आलाय का? नाही हो बाबा, उलट दिवसेंदिवस आमचं नातं अजूनच घट्ट होत चाललंय. मला वाटलं नव्हतं कधी असं होईल. अग मग ही चांगलीच गोष्ट आहे ना, मग घाई का करतेस? कारण मला सतत खूप गिल्टी वाटत असत. मला असं वाटतं की मी फसवतीये त्यांना, आणि मग दोघांना माहितीये नात्यात जर प्रामाणिकपणा नसेल तर काहीच उपयोग नाहीये. तुम्ही लग्नाआधीचे म्हणत होतात ना, ते अगदी खरं. आकाशराव खरंच खूप चांगले आहेत, आणि मला आतून असं वाटतं की मी जर त्यांना त्यांना जे काही आहे ते सगळं खरं सांगितलं ना, तर ते मला नक्की समजून घेते. आणि मी पुन्हा एकदा नव्या नोटवर आमच्या नात्याची सुरुवात करू शकते. मी कुठे चुकत तर नाही आहे ना? आता वसुंधराला मी शोधणार. हॅलो. हा बोल वसू, ऐकतो आम्ही. बोल. आकाशरावांशी बोलू ना? मला वाटतंय की घाई नको करायला.
वसू, मला वाटतं तुझ्या जे डोक्यात आलंय, मनात आलंय ते बरोबर आहे. बाहेरून कुठून तरी काहीतरी कळण्यापेक्षा तुझ्याकडनंच त्यांना कळलेलं जास्त बरं, नाही का? नाही, आता तुला जे योग्य वाटेल ते कर. नाही म्हणजे त्यांना हे सगळं सांगितल्यावर ते थोडे रागावतील, नाराज होतील, पण तुला सावरून घेतील. आणि वसू, आमच्या दोघांच्या वतीनं त्यांना सॉरी म्हण. थँक्यू बाबा, तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं मला. मी आजच त्यांना सगळं सांगते. सांभाळून ग. गुड लक, आणि काही लागलं तर आम्ही आहोत पाठीशी तुझ्या. हो, बोलून झाल्यावर नक्की कळवेन. हो हो, काळजी घे बाळा. बाय बाय बेटा. खूप दिवसांनी आलोय मी या गार्डन मध्ये. चिन्मनू लहान होत्या ना तेव्हा नेहमी इथे यायचो. अच्छा, छान आहे. खूप जागा. सॉरी, ते बघितलं नाही मी. जरा जपून चाला. ऍक्च्युली हे शूज ना फॉर्मल. चुकीचे शूज करून आलोय गार्डन कर. इट्स ओके. जागा लक्षात आहे तुम्ही? आपली दुसरी भेट. मला खूप काही बोलला होता तुम्ही. अजूनही ती चिमटी दुखते मला कधी कधी. सॉरी. नाही नाही, पण तुम्ही माझा हात पकडला ना तरच बरं आहे, नाहीतर परत एकदा पाय घसरेल माझा. नाही घसरणार. ते इथे पुणे गणेश खूप चांगलं मिळत. आपण नंतर जाऊया. चालेल. ऐका ना. बोला ना. आज तुमचं सगळं ऐकायचं हे विचार करूनच मी इथे आलो. बोल. आकाशराव, आज कदाचित मी जे सांगणार आहे ते सांगितल्यावर तुमचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. मी तुम्हाला वेगळीच कोणीतरी वाटेन. पण आता हे ओझं मी माझ्या मनावर अजून नाही बाळगू शकत. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.